नितळ छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या माध्यमातून कुस्त्यांचे जंगी सामने मंगळवारी आयोजित करण्यात आले होते गावदेवी यात्रेनिमित्त ही स्पर्धा भरवण्यात आली होती या स्पर्धेला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष शेठ भगत यांनी भेट देत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या यावेळी भाजप नेते एकनाथ देशेकर भाजपचे तालुका सरचिटणीस नितळस तालीमचे वस्ताद डी व्ही म्हात्रे पनवेल तालुका कुस्ती संघटनेचे अध्यक्ष बळीराम पाटील विनोद नाईक नित्रस्थ सरपंच संदीप पाटील माजी सरपंच शरद पावशे भार्गव सांगडे उपसरपंच कैलास मडवी धर्माशेठ पावशे मारुती पावशे दत्ता पाटील गुरुनाथ पावशे संतोषी गोंधळी रुपेश पावशे विकास पावशे साजन पावशे यांच्यासह सा पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ आणि खेळाडू उपस्थित होते भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर संस्थापक अध्यक्ष असलेला छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या वतीनं गावदेवी यात्रेनिमित्त कुस्त्यांचे जंगी सामने आयोजित करण्यात आले होते या स्पर्धेतील अंतिम सामना हा नरेश विरुद्ध हरेश कराले यांच्यात रंगला असून हा सामना बरोबरीत संपला तसंच या स्पर्धेत आमदार प्रशांत ठाकूर यांचे पुत्र अपूर्व ठाकूर यांनीही सहभाग घेतला होता